या सगळ्या संदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्विग्नता समजून घेऊ आणि व्यथा दूर करू असं फडणवीस म्हणतायत. सोबतच कुणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ असं सुद्धा फडणवीसांचं म्हणणं आहे. कुणी खालच्या थराला उतरलं तर आपण इतक्या खालच्या थराला उतरणार नाही असं सुद्धा फडणवीस म्हणतायत. इनपुट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवत असतो असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलेलं आहे. मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे. त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशाकरता ते केलं, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न लाडक्या बहिणीचा राग आणण्यावर झाला अशी टीका विरोधक करतायत. त्या विरोधक जे आहेत ना, इतके निराश आहेत, हताश आहेत, त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत. त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे, पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं. एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल, तर ती आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ. काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ. जे काय असेल, आत्ता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.